परंतु ती आमच्यावरती अन्याय करून होता कामा नये ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी मी पुरावे दिलेत ना. सोलापूर जिल्हा परिषदचा मी एक साधा प्रश्न विचारला, 30/7/2022 ला 70 जागा रिक्त आहेत, 31/8/2023 ला 86 जागा अतिरिक्त आहेत आणि 31/10/2023 ला 149 जागा अतिरिक्त आहेत. म्हणजे हे कुठलं तरी चुकलंय ना यामध्ये आकडा. आणि म्हणून आपल्याकडे माझी मागणी अशी आहे की तुम्ही याचा रोस्टर पूर्ण तपासणी, ज्या चुकीच्या पद्धतीनं रोस्टर तपासणी होते, आता पुणे ऑफिसला रोस्टर तपासणीसाठी 2 माणसं आहेत, पुणे पूर्ण विभागाचा विचार केला तर 25,000 कार्यालय आहे, ग्रामपंचायत असेल, तलाठी ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, शाळा वेगवेगळे सगळी बोलली तर 25,000 तिथं कार्यालय आहेत. आणि मग 2 माणसं ती तपासणी कधी करणार? आणि एखादा प्रशिक्षित उमेदवार तिथं बसला का त्याला लगेच बाजूला कुणीतरी करतय. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. 2019 ला जेव्हा भरती झाली तेव्हा एक जिल्हा परिषद बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये एका संघटनेनं पत्र दिलं की असा असा रोस्टर मध्ये घोटाळा आहे आणि तुम्ही ही भरती थांबवा, मागासवर्गीयांची 50% पद कपात करा. तुम्ही डायरेक्ट तिथं सरकारनं निर्णय केला की 50% मागासवर्गीयांची पद राखून नंतर भरती केली. 50% मागासवर्गीयांची पद कशी काय आपण राखून ठेवू शकतो? आणि म्हणून माझी आपल्याकडे हात जोडून विनंती आहे की या विषयामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊन सामान्य प्रशासन विभाग, आपला शिक्षण विभाग आणि ग्राम विकास विभाग ह्या सगळ्यांची बैठक लावण्याचा तुम्ही शब्द दिलाय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. परंतु जर सोमवारी बैठकीमध्ये या बाबतीमध्ये योग्य आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाणार. परत आम्हाला जबाबदार धरू नका की शिक्षकाची भरती पुढे घेईल. सन्माननीय सदस्य पडळकर साहेब, तुम्ही कोर्टात जायचं तुमचा निर्णय आहे पण ते सभागृहात सांगायची गरज नाही आहे. मग ते काय होतं, आपण कोर्टाचा असं उपयोग केल्यासारखं होतंय तुमचे. ठीक आहे, भूमिका बोला मंत्री महोदय. सभापती महोदय, सभापती महोदया, मी अतिशय पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे तर आपण ती मीटिंग घेऊया आणि मीटिंगचा आउटकम दोघांच्या दृष्टीने चांगला आला पाहिजे. भरती सुद्धा वेळेवर सुरू झाली पाहिजे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा दूर झाल्या पाहिजे. या दृष्टीने आवश्यक ती कारवाई आपण करू. प्रश्न क्रमांक 4 अभिजित वंजारी भेटानंतर. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 21356. सभापती महोदया, छापल्याप्रमाणे झालंय सगळं. ओव्हर बर्डन झाले सभागृह नको तुमच्या. चौथा अभिजित वंजारी. सभापती महोदया, शालेय शिक्षण मंत्री उत्तर. शालेय शिक्षण विभागामधला हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये जे प्रश्न छापील स्वरूपामध्ये मंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळालेला आहे त्याच्यामध्ये संदिग्धता आहे. कारण प्रश्न क्रमांक 1 मध्ये मी स्पेसिफिक विचारलेला आहे की 14,783 शाळांचे समूह शाळांमध्ये रुपांतरण करण्याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत का? त्याच्यावर सरकारनं असं उत्तर दिलेलं आहे की आयुक्तालयाकडनं, शिक्षण आयुक्तालयाकडनं प्रशासनास प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. दुसरीकडे त्याच्या माध्यमातून 1,85,767 विद्यार्थी आणि 29,707 शिक्षक याच्यामुळे अफेक्टेड होणार आहे तर याच्या बाबतीमध्ये म्हणतात ते खरे नाही. मग खरा आकडा आपण शासनाला या सभागृहामध्ये मंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळणार का, हा एक नंबर एक प्रश्न. दुसरी गोष्ट, 20 किलोमीटरची जी अट घातलेली आहे आपण आणि हे जर समूह शाळाचं त्याच्यामध्ये रुपांतरण आपण करणार आहे तर ग्रामीण भागामध्ये विशेषतः गडचिरोली सारख्या भागामध्ये नक्षलाइट एरिया आहे, डोंगरपाडा ज्या ठिकाणी आहे त्या भागामध्ये 20 किलोमीटर पर्यंत समजा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेली शाळा बंद झाली तर त्या शाळेतल्या विद्यार्थी 20 किलोमीटर दूर दुसऱ्या शाळेमध्ये जाताना सरकार त्या मुलीची, त्या मुलांची, लहान मुलांची, मुलींची, त्यांची सुरक्षितेची हमी सरकार घेणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न त्यांना उत्तर देऊ द्या त्याच्यानंतर. पण मुळामध्ये बरं का, सन्माननीय वंजारी साहेब, आपण स्वतः कॉलेजेस चालवता, एक मिनिट केसरकर साहेब, तर तुम्हाला म्हणजे आता मी सभापती म्हणून म्हणण्यापेक्षा एक सिनियर सदस्य म्हणून सांगते असं धरा की हे खरे नाही. हे जे उत्तर आहे ना ते 2 बद्दलचं उत्तर, 2 हे खरे नाही असं त्यांचं म्हणणं. म्हणजे मुळातच सांगताय ते की बाबा शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय हे गृहीत धरून मुलं वंचित राहतील या तळमळीने तुम्ही बोलताय, पण हे खरे नाही म्हणजे असा प्रश्न नाही झालेला असं त्यांचं म्हणणं आहे असं समजून घ्या ना, नाही तर रेकॉर्डवरती परत चुकीचं येते. आपण वाचले प्रश्न तर ताबडतोब आपल्याला कळतं कसं लागलेले. आणि नाही 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 त्यांनी दिल्यानंतर मी तुमच्या बरोबर आहे, मी सरकारला सांगणार, पण तोपर्यंत नाहीतर उगाचच ते रेकॉर्डवर कशाला चुकीचं घेता तुम्ही बोला. सभापती महोदया, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये शिक्षणासाठी आणि अभ्यासोत्तर उपक्रमासाठी 18 विविध पायाभूत सुविधा अपेक्षित आहेत.
तर या सुविधा सर्व शाळांमध्ये एका वेळेला करता येणार नाही, म्हणून जी समूह शाळा असेल त्याच्यामध्ये ह्या सर्व सोयी दिल्या जातील, परंतु कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही. याचं स्पेसिफिकली कारण असं सुद्धा आहे की आता प्री प्रायमरी हे कॅटेगरी निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे तिथं सुद्धा महिलांच्या प्रश्न आहे. थोडं माझं पण नाही, कारण तुम्हाला विचारत नाही त्या मुली तिकडच्या. आपल्याला प्री प्रायमरीच्या सुविधा दिल्या जातील, त्याच्यामुळे हा जो अहवाल पाठवलेला आहे हा अहवाल शासनाने मागितलेला नाही, तर शैक्षणिक धोरणाप्रमाणे हा अहवाल हा कमिशनरनी शासनाकडे पाठवलेला आहे. शाळा बंद करण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा शासनाने घेतलेला नाही आहे. फक्त विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन देण्याच्या दृष्टीने जर एका समूहामध्ये एक चांगली शाळा डेव्हलप करता आली तर ती शाळा तिथं असावी, एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही. दुसरं, शिक्षकांना आम्ही सेवा संरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही शिक्षकावर शाळा बंद झाली तर आम्ही त्याला दुसऱ्या शाळेमध्ये येतो, काही कारणामुळे बंद झाली तरच. आणि सभापती महोदया, या सभागृहामध्ये मी सांगू इच्छितो, एक मुलगा असेल आणि एकाच गावामध्ये राहिलेला असेल तरी त्याला कशा रीतीने शिक्षण देता येईल हे आम्ही वेगळं धोरण ठरवू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित व्हायला आम्ही देणार नाही. सभापती महोदय, खास करून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री साहेबांनी उत्तर दिलं की आम्ही बंद करणार नाही, पण माझ्याकडे माझ्या धडगाव अक्कलकुवाच्या विषय अतिदुर्गम भाग आहे आणि त्याच्यामध्ये 120 शाळा 122 शाळा हे बंद करणार आहे असं माझ्याकडे लेखितमध्ये आहे. त्याचं कारण एक सांगतो का, आमच्या भागामध्ये मी वारंवार काय विषय सांगतो आहे की आमच्या भागामध्ये आजपर्यंत रस्ते नाही. खास करून इथे उल्लेख मंत्री महोदय माझा एक आहे, इथे का तिथे हे व्यवस्था म्हणजे 112 शाळा जे 22 शाळा आहे आज निदर्शन आले आहे. तर खास करून आपण डिजिटल शाळा आपण जिल्हा परिषद मध्ये करतो आहे, पण माझ्या या पूर्ण भारतामध्ये प्रत्येक गावाला आपण वीज देऊ हे माननीय मोदी साहेबांनी ऐलान केलं होतं, जिथे गाव आहे त्याला आम्ही वीज देऊ. पण आज सांगताना मला खेद आहे, कारण सभापती महोदय माझ्या या धडगाव अक्कलकुवामध्ये 212 गावाला आतापर्यंत वीज नाही. 212 गाव धडगाव अक्कलकुवामध्ये वीज नाही. आणि जेव्हा शाळाच्या विषय जे आतो ते याला 122 शाळा आज बंद करणार असं विषय आहे. आता मंत्री महोदयाने सांगितलं आमचं काय असं विषय नाही, पण माझी विनंती राहील का तिथे रस्ते नाही आहे, वीज नाही आहे, आणि जे आदिवासींचे मुले तिथे शिक्षण करत आहे आज जर ते शाळा बंद झाले, आपला विचार चांगला आहे का आपण चांगली ठिकाणी देऊ, पण आदिवासींचे मुले चांगली ठिकाणी ठेवण्यासाठी त्याला त्याच्याकडे व्यवस्था नाही आहे. तर हा जिथे शाळा आहे आमची तिथे 10 पट संख्या असेल 15 पट संख्या असेल तरी ते शाळा बंद नाही व्हायला पाहिजे अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे. आणि ज्या गावाला वीज नाही माझ्या सभागृहाला सुद्धा विनंती आहे, 200 न जेव्हा 12 गावांना वीज नाही आहे तर तिथे मुलांना आपण चांगला दर्जेदार शिक्षण किंवा डिजिटल शाळा आपण कसं करणार आहे, हा स्पेसिफिक माझे प्रश्न आहे. ठीक आहे, गुड. सभापती महोदय, आदरणीय आमदार महोदयांनी जे मांडलेले अत्यंत तळमळीने मांडलेलं आहे, आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की आपण सांगितलं हे खरं आहे असं गृहीत धरून मी असं म्हणतो की ज्या ठिकाणी वीज गेलेली नसेल, मी वीजमंत्री महोदय आपले सध्या डेप्युटी सीएम साहेबच आहेत त्यांच्याशी अवश्य बोलेन. आपल्याला जर असं वाटत असेल की अमुक ठिकाणी वीज नसल्यामुळे काही सुविधा देत नाही तर मी आपल्याबरोबर एक मीटिंग घेईन, त्या ठिकाणी सोलरची इलेक्ट्रिसिटी देण्याची आपण एक योजना बनवू. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांना कुठल्याही टेक्नॉलॉजीपासून वंचित ठेवलं जाणार नाही हे मी आपल्याला आश्वासन देतो.